नमस्कार. कुठलं गाव आपलं? दुधगाव. दुधगाव. नाव सांगा. ओंकाराजी धरमोटे. तालुका जिल्हा? तालुका मिरज, जिल्हा सांगली. काय करत होती त्या कालवडीची? कालवड गाभलेलाच. कुठली कालवडी घेतली? हिमधली. बर, गाभणला येत नव्हती काय? गाब लागत नव्हते? गाभले. बर, मग काय ट्रीटमेंट केली त्याला? आपण एकदा गोळ्या दिल्या. गोळ्या कसल्या गोळ्या? होमिओपॅथिक. डोस देताना डॉक्टर डायरेक्ट दिलं काय लक्षण विचारून दिलं? लक्षण विचारून दिलं. एका डोस वर गाबण लागली. किती खर्च आला एका डोस ला? आपल्याला 300 रुपये. आता किती महिन्याची गाबण आहे? तीन महिन्याची गाबण आहे. बाकीच्या शेतकऱ्यांना होमिओपॅथी डोस बद्दल काय माहिती द्याल? रिझल्ट कसा आहे? काय रिझल्ट? एक नंबर रिझल्ट आहे. रिझल्ट आला. त्या गाईला कशासाठी औषध दिलं? माझ्यासाठी. माझ्यासाठी पण. मग फॅट आता हा व्यवस्थित? फॅट आता बरोबर स्टेबल राहते. स्टेबल. आधी काय होत होतं? आधी फॅट कमी होत होतं, दूध वाढत होतं. आणि दूध कमी झालं की फॅट वाढत होतं. बरं. म्हणजे दूध आणि फॅट दोन्ही खालीवर होत होतं. रोज वेगळं काय? सकाळ संध्या वेगळं फॅट लागत होतं. फॅट लागत होतं. आता बरोबर 3-5, 3-7 टिकून राहिले. आता टिकून राहिले. टिकून राहिले ना. नाव, गाव, तालुका सांगा. नाव ओंकार अधिकार मोठे. गाव दुधगाव. तालुका मिरज, जिल्हा सांगली. ठीक आहे, धन्यवाद.